वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. महापालिका परिसरात अवैधरित्या कार्यरत असलेले जीन्स वॉशिंग उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अवैधरित्या चालू असलेल्या जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई करण्याबाबत पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाने काल महापालिकेस पाठवले होते. या पत्राची त्वरित दखल घेत महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी अशा प्रकारे अनधिकृतरित्या पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जीन्स कारखान्यांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहे. आणि आज सकाळी लगेचच सहाय्यक आयुक्त अक्षय गुरी सुधीर मोकल यांनी विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदवाडी परिसरातील 2 ते 3 हजार स्क्वेअर फुटांचे 4 कारखाने, 3 JCB आणि प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची धडक कारवाई आज त्यांनी केली. सदर परिसर संवेदनशील असल्यामुळे महापालिकेच्या विनंतीनुसार या कारवाईसाठी परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी त्वरेने उपलब्ध करून दिलेले सुमारे 25 ते 30 पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे 15 पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने हे अनधिकृत कारखाने पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आले आहे. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.